खेड्यान प्रिवळ हो मतदारसंघान पडटा आणि आम्ही त्यांच्या कडल्यानसून जाणून घेऊ की यांच्या किती किती समस्या असतील यांच्यानी आम्ही आता त्यांचे नाव पहिली विचारून घेऊया आणि किती समस्या असतात त्यो जाणून घेऊया. तुमचे नाव किती? रामनाथ खेडेकर. रामनाथ खेडेकर त्याचे नाव आणि किती अडचणी येल्या तुमका? ना जे किती विषय तुमका दिसले डोळ्या मुखार, म्हाका आयज त्या बायन सांगले किती तेंका खंय 4 वर्सां झाली खंय कसले गृह आधार ही स्कीम येवना. पण सरकार जेव्हा सांगता लोकां पर्यंत सर्वसामान्य जनते पर्यंत किती सांगता सगळे व्यवस्थित खंय स्किमी पावता म्हणून, पण प्रत्यक्षान आमच्या नीज गोयकारांकडे अजून पर्यंत पावले ना. पण मायग्रंट्सांक भरपूर तरेच्यो फेसिलिटी मिळत असा. फाटल्या लॉकडाऊन झाले त्यांना सुद्धा त्यांना भरपूर खूप काकूत केली असा त्यांची, पण प्रत्यक्षात आमच्यो ज्यो नीज गोयकार असा त्यांना अजून पर्यंत फेसिलिटी मिळणार. जाणून घेऊया त्यांच्याच कडल्यानसून किती झाले तुमका, कसं केन्ना फॉर्म तुम्ही सबमिट केलो, कितली वर्ष झाली सांगा. 2016 2016 खंय त्यांच्यानी फॉर्म फील केलो खंय अजून पर्यंत त्यांची स्कीम पावलं ना खंय, आणि अशे तरेन आमच्या नीज गोयकारांचे अन्याय जायत असा. पुढे ऑर्डर लेटर बी येले म्हाका, हें हें केल्लें ताका आमदारा कडेन वचून, पण म्हाका येतले करीता आसा ते आजून येवना. तिचे म्हणणे असा की ऑर्डर लेटर येयल्ली असा, पण हांव सरकाराकूय सांगपाक सोदता ऑर्डर लेटर येवन अजून पर्यंत त्यांना कित्याक स्किमी पावना त्यो, किती अडचणी आहात त्यो त्यांच्यानी प्रत्यक्ष जाऊन वार्डान जो पंच असतो सरपंच असतो गावात जाऊन एमएलएच्या थ्रू ज्यांचे सरकारचे हे असा पण त्यांच्यानी सगळे जाणून घेऊ निवडून हाडटा त्यांना यांच्यानी ज्यांचे ज्यो किती अडचणी आहात त्यो पयस करपाक जाय, पण प्रत्यक्षान यांच्या गावा घरापर्यंत यांच्याकडे पावना. आणि किती अडचणी येतात तर हांव मागता सरकाराकडे अश्यो आमच्या नीज गोयकारांकडे ज्यो अश्यो अडचणी कामां उरलेल्या ती त्यांची पूर्ण करून दिवची.